कृपया अपन मंचावरती यायचं आहे। माय बापो महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलनिग्रहाय अर्थात आपल्या सर्वांना ज्ञात असणारा अर्थ म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि वाईटांचा नायनाट आणि त्याच उक्तीप्रमाणे पोलिसिंग या शब्दाला तंतोतंत न्याय देणारे आपले सन्माननीय पोलीस निरीक्षक कल्याण तालुका पोलीस ठाणे विजय भाऊंना विनंती करेन की आपण सन्माननीय ठाकूर साहेब यांना सन्मानित करायचं आहे। आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की पोलीस खात्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण त्यांना अनेक प्रकारच्या भूमिका बजावाव्या लागतात। हे कुणीतरी शायराने म्हटलंय की वर्दी का भी एक अजब फसाना आहे की परिंदों को भी बचाना आहे आणि तीर भी चलाना आहे, कारण भरपूर सारा काटेरी मुकुट त्यांना सांभाळावा लागतो। मी मुंडे साहेबांना विनंती करतो की आपण देखील मंचावरती यायचं आहे। सन्माननीय मुंडे साहेब आपणास विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे। या ठिकाणी मी मुंडे साहेबांना विनंती करतो की आपण देखील मंचावरती यायचंय। त्यांचं देखील कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये योगदान आपल्या टिटवाळ्यासाठी आणि परिसरातील गावांसाठी निश्चित मोठं आहे। आणि मी सन्माननीय ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण शब्दसुमनांनी टिटवाळा महोत्सवाला शुभेच्छा द्याव्यात। टिटवाळा महोत्सवासाठी माझं हे दुसरं वर्ष आहे, मागील वर्षी सुद्धा मी इथे उपस्थित होतो आणि या वर्षीही मी आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहे। टिटवाळा महोत्सव जे मी बघतोय मागच्या काही 4-5 दिवसापासून चालू आहे, जे आपल्या संस्कृतीला धरून काही कार्यक्रम इथे होतात। मी आता विजयभाऊ देशेकर यांच्याशी बोलताना काही गोष्टींच्या बाबतीत चर्चा करत होतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पाश्चात्यीकरण या अनुषंगाने आम्ही काही करत नाही, जी आपली भारतीय कला आहे आपली संस्कृती आहे तर ही टिकवण्यासाठी आम्ही जे काही कार्य करणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगानेच आम्ही इथं कार्यक्रमाचं आयोजन होतो। आणि अशा कार्यक्रमासाठी एवढी भरघोस गर्दी आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहत आहेत तर या अनुषंगाने आपण आपली जी संस्कृती आहे ती टिकवण्याचाच प्रयत्न करत आहे। आणि पाश्चात्यीकरण आपल्या प्रत्येक सणामध्ये आपल्या प्रत्येक उत्सवामध्ये हे आपण बघतोच, परंतु टिटवाळा महोत्सवामध्ये ह्या चांगल्या गोष्टी आपण बघायला मिळत आहेत। आणि अशाच पद्धतीने आपण सर्व जनतेने इथे जर असे प्रतिसाद दिला तर अशाच आपल्या भारतीय संस्कृतीला जे आपण नाळ जुळून ठेवलेले आहे तर अशा पद्धतीचे कार्यक्रम झाले तर यातल्या कलाकारांनासुद्धा खूप चांगला वाव मिळेल। आणि अशाच आपलं हे 8वं वर्ष आहे, असेच 80 वर्ष ह्या कार्यक्रमाला व्हावं अशीच मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद सर। त्या दिवशी कोणी एका मान्यवराने 108 सांगितलं, तुम्ही भले 28 कमी केले पण आत्ता 72 वाढवले, त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो। काय आहे की खरोखर तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की पाश्चात्य संस्कृती जपण्याचं काम हे तुम्हा आम्हा आपल्या आपली भारतीय संस्कृती जपण्याचं काम हे तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे, कारण की आपण प्रत्येक याच्यात बघतो की आपण वेस्टर्न जी लाईफ आहे पाश्चात्य संस्कृती हिचं अनुकरण करून मग त्याच्यामुळे बरेचसे जे समाजाला घातक आहेत ते प्रकार घडताना दिसत असतात। जसे की आत्ताच मी सरांना बोललो की आमच्याकडे एक 9वारी साज मेकअप स्पर्धा झाली, त्याच्यात महिला पूर्ण म्हणजे साडीवर जिने मेकअप केला 9वार हे करून, हेच जर आपण ब्युटी कॉन्टेस्ट किंवा इतर कुठली हे केली तर मग त्याच्यात ते मिनी स्कर्ट शॉर्ट्स आणि मग तशी ती दुसऱ्यांना पण सवय लागते आणि मग आपली ती टवाळकी जी असतात ती आणि त्याच्यामुळे मग तो पुन्हा अनर्थ घडतो। या अशा गोष्टींकडे आपण देखील लक्ष देण्याची गरज आहे सगळ्यांनी। आणि ह्याच्यातनं काय होतं की पोलिसांना जास्त त्रास होतो की त्यांना अधिक म्हणजे कोणाकोणावर लक्ष ठेवणार, कारण की आत्ता मगाशी सरांनी सांगितलं की पोलिसांच्या शिवाय म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर। आणि असं जे सगळं जे आमच्या टिटवाळा महोत्सवाच्या माध्यमातून होतं सर 8वं वर्ष आहे, याच्यात आम्ही अजूनही एकदा पण असं पेएबल कार्यक्रम कुठला घेतला नाही। शक्यतो जास्तीत जास्त टिटवाळ्यातील कलागुणांना वाव मिळेल अशा मुलांनाच आम्ही जास्तीत जास्त परफॉर्मन्सला संधी देतो। गेले कित्येक वर्ष म्हणजे दरवर्षी यावर्षी देखील आत्ता 250-200 आसपास परफॉर्मन्स झाले आणि तेवढेच आम्हाला रिजेक्ट करावे लागले, कारण की आम्ही वेळेअभावी करू शकत नाही। त्याच्यामुळे ह्या टिटवाळा महोत्सवमध्ये तुमच्यासारखे
विविध क्षेत्रातील नामवंत अधिकारी वर्ग मान्यवर वर्ग येत असतात आणि टिटवाळा महोत्सवची शोभा वाढत असते असं प्रेम असंच लोभ हे सदैव आमच्यावर असू द्या। धन्यवाद आपण आलात या रंगमंचाला शोभा आली। आणि आणखीन एक गोष्ट सर, तुम्ही आता ज्या पद्धतीने स्पीच केलं सर, याच्यानंतर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर आमचं राजकीय हे 100% आहे, कारण की तुमचं स्पीच आमच्यापेक्षा खूप चांगलं आहे। धन्यवाद सर। धन्यवाद साहेब, आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, हा मंच सुशोभित केला, आपले देखील अगदी मनपूर्वक धन्यवाद। यानंतर आपण अगदी काही क्षणांमध्ये काही मान्यवरांना सन्मानित करणार आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू यांची टीम उपस्थित झालेली आहे। क्षितिजी जाधव, विद्याधर वेखंडे, भूषणजी घोरपडे, प्रवीणजी वाघमारे, राहुलजी मुन्ने, तन्मयजी दवंडे, विनंती असेल आपण मंचावरती यायचे।